गुड मॉर्निंग मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण फिफ्थ स्टँडर्ड फर्स्ट युनिट अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम याला सुरुवात केली होती. त्याचा पहिला पार्ट आपण जो आहे तो बघितला होता, सोलर सिस्टीम. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. आज आपण त्याचा पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आज आपल्याला अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम हा टॉपिक बघायचा आहे. पहिला आहे सॅटेलाईट. आता सॅटेलाईट काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स, म्हणजे अशा हेवनली बॉडीज के ज्या प्लॅनेटच्या अवतीभोवती परिभ्रमण करत आहे त्यांना आपण काय म्हणतो, सॅटेलाईट, म्हणजेच मराठीत उपग्रह असं म्हणत असतो. ठीक आहे. सॅटेलाईट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. वी सी द मून ॲट नाईट, इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, हेन्स इट इज कॉल्ड अ सॅटेलाईट ऑफ द अर्थ. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तर पृथ्वीचा अर्थचा उपग्रह सॅटेलाईट कोण आहे, तर तो मून आहे, म्हणजे चंद्र. आणि उपग्रहांना जो असतो सूर्यापासूनच प्रकाश मिळतो, हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. आणि हेवनली बॉडीज पण आपण या अगोदर डिस्कस केल्या आहेत. ही इमेज बघा, ही मूनची इमेज आहे. आणि मून जो असतो हा आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो, आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर तो आपल्या पृथ्वीचा काय आहे, सॅटेलाईट आहे, म्हणजेच उपग्रह आहे. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाईट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाईट्स, म्हणजेच सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. आता पुढचा हेवनली बॉडीज आहे तो आहे म्हणजे डॉर्फ प्लॅनेट, याला आपण मराठीत बटुग्रह असं म्हणतो. देअर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, दे आर कॉल्ड डॉर्फ प्लॅनेट्स, म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट्स, म्हणजेच बटुग्रह असं म्हणतो. ठीक आहे. तर डॉर्फ प्लॅनेट म्हणजे काय, काही स्मॉलर हेवनली बॉडीज जे सूर्याभोवती रिव्हॉल्व करता परिभ्रमण करतात त्यांना आपण डॉर्फ प्लॅनेट असं म्हणतो. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लूटो. त्याचं बटुग्रह किंवा डॉर्फ प्लॅनेटचं एक्झाम्पल द्यायला गेलं तर तो आहे प्लूटो. डॉर्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडंटली अराउंड द सन, दे हॅव अँड ऑर्बिट ऑफ देअर ओन. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतो आणि या बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते, म्हणजे एक स्वतःचं ऑर्बिट असतं. ठीक आहे. आता पुढचा जो आहे तो ॲस्टेरॉइड्स, याला आपण लघुग्रह असं म्हणतो. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्युमेरस स्मॉल हेवनली बॉडीज, दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. आता ॲस्टेरॉइड काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. आता लघुग्रह ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय, तर मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणजेच ॲस्टेरॉइड असं म्हणतात. आणि या लघुग्रहांना देखील काय, ते देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. तुम्हाला इथं हा पट्टा दिसत असेल बघा व्यवस्थित. मार्स, ज्युपिटर आणि मार्स यांच्या दरम्यान हा जो काही तुम्हाला पट्टा दिसतो आहे लहान लहान खगोलीय वस्तूंचा, यांना आपण काय म्हणतो, ॲस्टेरॉइड्स असं म्हणतो. आणि ते देखील सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता पुढचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रॅव्हिटी, म्हणजेच गुरुत्वाकर्षण असं म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघा. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन,
or a pull on one another. This force is called the force of gravity. म्हणजेच खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, त्यालाच आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी. ठीक आहे. द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव अवे फ्रॉम द सन. म्हणजेच सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. म्हणजे ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टू फोर्सेस प्लॅनेट्स कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ॲट फिक्स डिस्टन्स इन अ फिक्स ऑर्बिट. म्हणजे ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. इन द सेम वे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट्स. आणि याच पद्धतीने उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात. इंडियन स्पेस मिशन, नीट बघा, भारतीय अवकाश मोहीम चंद्रयान. ऑन 22 October 2008 द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो लॉन्च अ स्पेसक्राफ्ट टू द मून. द मिशन इज नोन ॲज चंद्रयान फर्स्ट. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो, या इस्रोमार्फत चंद्रावर 22 October 2008 रोजी यान सोडले होते. त्याचं नाव होतं चंद्रयान 1 म्हणजे चंद्रयान 1 आणि याच नावाने ती मोहीम ओळखली जाते. मंगलयान इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. इट इज नोन ॲज MOM मीन्स मॉम, मार्स ऑर्बिट मिशन. इट वॉज लॉन्च ऑन 5 November 2013. इट गॉट इस्टॅब्लिश इन ॲन ऑर्बिट अराउंड द प्लॅनेट मार्स ऑन 24 September 2014. नीट बघा, मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम म्हणजेच मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 November 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झोपावले. ठीक आहे. यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 September 2014 रोजी प्रस्थापित झाले. ही डेट लक्षात असू द्या, 24 September 2014. या दिवशी मंगळ जे काही हे जे काही यान होतं ते मंगळ ग्रहाच्या कक्षेत जे आहे ते प्रस्थापित झालं. बोथ दिस मिशन्स आर unmanned, that is there were no people on board this spacecraft. The objective of the mission is a deeper study of the moon and Mars. नीट लक्षात घ्या, पहिल्याच प्रयत्नात इस्रो जे आहे त्याने हे यश प्राप्त केले. भारताची ही दोन्ही याने मानवरहित आहेत. म्हणजे चंद्रयान आणि मंगळ मोहीम यामध्ये जे काही यान यूज केले आहे, स्पेसक्राफ्ट यूज केलं, त्याच्यामध्ये मानव नव्हते. ठीक आहे. हे मानवरहित ही या मोहीम होत्या. चंद्र व मंगळ यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही यान पाठवली होती. आता चंद्रयान जो होता तो चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आणि मंगळयान जो होता तो मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आला होता. मित्रांनो, आता हा रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ व्यवस्थित बघा. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. नीट बघा, हे रॉकेट लॉन्चर आहे आणि पुढे अवकाशयान. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे
हजारो टन वजनाचे हे अवकाशयान अंतराळात नेले जाते. बघा, हजारो टन वजनाचं अवकाशयान रॉकेट जे आहे ते अंतराळात घेऊन जात आहे. आणि 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर असे म्हणतात. तर अंतराळवीर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉनॉट म्हणतो. आता आपल्याला इंडियन ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा यांच्याबद्दल थोडी माहिती बघायची. राकेश शर्मा बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस इन 1984. राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. ठीक आहे, पहिले इंडियन ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा 1984 साली ते अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. ही स्पेंट 8 डेज ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉईंट मिशन ऑफ द इस्रो अँड द सोवियत इंटर कॉस्मोस. सीइंग इंडियन्स फ्रॉम स्पेस ही सेड दॅट इट लुक सारे जहा से अच्छा. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात राहत्या. इस्रो व सोवियत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमासाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. किती दिवस त्यांनी वास्तव्य केलं? 8 दिवस, 8 डेज. ठीक आहे, 8 दिवसांसाठी. अवकाशातून भारताकडे पाहताना सीइंग इंडिया फ्रॉम स्पेस म्हणजे अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. ठीक आहे, हे जीके म्हणून लक्षात असू द्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पुढे विचारलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 5th स्टँडर्ड फर्स्ट युनिट अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम हे कम्प्लीट केलं आहे. आणि लवकरच आपण आपल्या दुसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मोशन्स ऑफ द अर्थ. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जवळ असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाणार. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे. धन्यवाद.